सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. शहरातील एका शाळेतील क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचा वेळोवेळी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मोबाईलमधील फोटो टेलिग्रामवर पाठव असे म्हटल्याने शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ रामचंद्र शर्मा वयवर्ष 30 राहणार मंगळवार तळे सातारा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की विनयभंगाची घटना ऑगस्टपासून वेळोवेळी घडली आहे. तक्रारीत मुलीने म्हटले आहे की शाळेत असताना स्टाफरूममध्ये कोणी नसताना शिक्षकाने बोलावून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत विनयभंग केला. शिक्षकाने केलेल्या या कृत्याने मुलगी घाबरली. यानंतर संशयित शाळा व मुलीच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करायचा. संशयित सौरभ शर्मा याने मुलीला आईच्या मोबाईलवरील फोटो टेलिग्राम ॲपवर पाठव असे सांगितले, तसेच प्रेमाबाबतचे मेसेज पाठवले. सर्व घटनेने मुलगी अधिक घाबरली. या घटनेची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात क्रीडा शिक्षक सौरभ शर्मा याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.